दिवाळी स्पेशल भरपूर पडदे लेयर्स असणारे पाकातील चिरोटे खाजा। नमस्कार, रंजनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पाकातील चिरोटे, त्याच्यासाठी हे साहित्य। ही दीड वाटी हा मैदा घेतलेला आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे आणि हे एक वाटीला थोडंसं कमी घरगुती तूप घेतलेलं आहे। आता आपण पहिल्यांदा साखरेचा पाक करून घेऊया। आता ना आपण ही साखर टाकलेली आहे। आता आपण एक वाटीला एक वाटी पाणी टाकणार आहोत आणि ह्याचा आपण पाक करून घेणार आहोत। एक तारी पाक करायचा आपल्याला। हिनात आपली साखर विरघळते, त्याच्यातच आपण ना थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि दोन तीन काड्या मी अशा केशरच्या घालणार आहे कलर येण्यासाठी पाकाला। आता आपण एक तारी पाक करून घेऊया। आता आपला पाक तयार आहे का बघू आपण। हे पा, अशी एक तार जमते ह्याची। आता आपला पाक तयार आहे। मी ना आता हे दीड वाटी मैदा घेतलेला आहे। आता आपण हे मैद्याला मळून घ्यायचे आणि हे पाऊण वाटी मी तूप घेतलेलं आहे। तूप आपण लागेल तसं घालणार आहोत थोडं थोडं करून। आणि एक चिमटभर मी ना मीठ घालणार आहे, त्याच्यामध्ये गोडाचा पदार्थ असल्यानंतर थोडस मीठ घालायला पाहिजे। मी आता हे मळून घेते। हे पा, आता आपण ह्याच्यामध्ये तूप मिक्स केलेलं आहे मैद्यामध्ये। हे पा कसा मुटका होतोय, असा मुटका झाला पाहिजे म्हणजे आपलं तूप बरोबर आहे असं समजायचं। आता आपण थोडस पाणी थोडं थोडं करून त्याचा गोळा करून घेऊया। हे पहा, आता आपण ह्याचा गोळा असा लसळसर करून ठेवलेला आहे। आता आपण ह्याला तूप लावून थोडस एक 10 मिनिटं आपण त्याला ना भिजत ठेवणार आहोत झाकून। आता आपलं पीठ भिजतंय ना 10 मिनिटं, तोपर्यंत आपण ना त्याला लावायला हा साठा करूया। असे पातळ पेस्ट करून ठेवायचे त्याला मधून लावण्यासाठी, म्हणजे छान खुसखुशीत होतात। हे पहा, अशी पेस्ट मी बनवलेली आहे। आता आपण असे ठेवून देऊया। हे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता हे पहा कसा छान मऊसर गोळा झालेला आहे। आता आपण ह्याचे दोन भाग करून घेऊया आणि ह्याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायच्यात। छोट्या छोट्या चपात्या लाटून घेणार आहेत मी अशा अशा। हे पहा, असे गोळे करून घेणार आहे। असे छोट्या छोट्या चपाती लाटून घेणार आहे मी। आता ना मी हे असे गोळे करून घेतल्या। आता आपण हे लाटून घेणार आहोत छोट्या छोट्या पोळ्या। हे पहा असे लाटून घेणार आहे मी। दहा गोळे झालेले आहेत आपले। आता पाच पाच ह्याचे आपण लाट्या करून घेणार आहोत। जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची। आता ना आपण ह्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याला साठा लावून गुंडाळी करणार आहोत। हे पहा, आता मी सुरुवात करते। हे मोठी घेतलेली आहे पोळी। आता आपण ह्याच्यावरती असं साठा लावून घेणार आहोत। त्याच्यावरती आपण ना
थोड़ा सा मैदा असा भरभरणार आहोत। त्याच्यावरती ही दुसरी चपाती टाकणार आहोत। परत आपण ह्याला असा साटा लावून घेणार आहोत। अशा ना मी एकावरती एक अशा ह्या पाच चपात्या लावून घेणार आहे आणि मग गुंडाळे करणार आहे। तर ही आपली चौथी चपाती आहे, त्यालाही आपण असं साटा लावून घेणार आहोत। आता हे आपले लास्टचे आहे। आपण त्याच्यावरती थोडासा मैदा भरभरणार आहोत आणि ना आपण आता हे शेवटची जी चपाती आहे ते असं हे करून एकदम टाईट आपण हे गुंडाळी करणार आहोत। हे पहा, एकदम हलक्या हाताने आणि टाईट अशी हे पा असे टाईट आपण गुंडाळी करून घेणार आहोत। आणि हे असं चिटकवून घेणार आहे आणि हे असं आपण हलक्या हाताने हे करून घेणार आहे। मी असा रोल करून घेतलेला आहे, आता मी असा रोल ठेवून देते आणि दुसरे करून घेते। आता आपले हे रोल तयार आहेत, आता आपण आधी साईडनं कट करून घेऊया दोन्ही साईडनी। आणि आता आपण हे कट करून घ्यायचे। एक एक इंचाच्या ह्याने आपण हे कट करून घेणार आहोत। हे पहा किती लेयर आलेत आपल्या ह्याला। आता आपण हे असे सगळे कट करून घेणार आहोत। आपले हे कट करून झालेत, आता आपण ना हे हाताच्या अंगठ्याच्या साईडनी असं त्याला दाबून घेणार आहोत। हे पहा अशा, आणि थोडस आपण त्याला असं लाटून घेणार आहोत, एकदम हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। हे पहा असं लाटून घेणार आहोत। आपले हे आता सगळे चिरोटे तयार झालेले आहेत, आता आपण ना ह्याला तळून घेऊया। आता ना आपण हे तळून घेऊया, एकदम सावकाशपणे आपलं कमी तेल, कमी गरम करायचं तेल, जास्त तेल गरम करायचं नाहीये, मामूली तेल गरम करायचं, कमी गॅस वरती असे छान तळून घ्यायचे। एकदम मंदाच्यावर आपण हे तळून घेणार आहोत, छान असं गोल्डन कलर येईपर्यंत। आता आपण ना हे सावकाशपणे असे पलटी करून घेऊया। आपले लालसर कलर आलेला आहे, आपण आता ह्याला पलटी करून घ्यायचे। आता वरती यायला लागले, गॅस मंदच आहे। छान कलर आलाय, आता आपण हे काढून घेऊया।
हे पहा किती छान झाले रोटे आपले तसे छान लेयर पडले। आता आपण पाकात सोडून घेऊया। आता आपण हे खालची साइड वरती केलेले आहे। याच्यामध्ये पाक छान मुरलाय, कलर पण छान आलाय। हे पहा किती छान कलर आलाय आपल्या चिरोट्यांना, याला खाजा पण म्हणतात। तुम्ही नक्की करा, एकदम सोपी पद्धत आहे। आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।